म्हणजे 12वी झालेली असेल त्या पुरीचं, नाही तर तिला म्हणजे पुढचं बी काहीतरी शिकू शिकायचंय, तिला शिकू द्यायचं ना. हो काही लगेच लग्न नाही करून द्यायचं तिचं. पण आई वडील लहान वयात लग्न करून दिलेत ना पोरीचे, मग त्यांना समजून सांगायचं तू कार्य करतीस ना, मग तू रोखतीस का नाही, मग तू रोखायला पाहिजे. मग एकटी कुठं कुठं जाऊ मी? हो ते माहित आहे, पण काय आहे मम्मी ही एवढी परिस्थिती आहे की आता लहान वयातच म्हणजे लग्न करून दे. हो पण तसं होऊ नये. तुला लहान वयात लग्न झाल्या मुलींचं काय होते तुला कळतंय? हो मला कळतंय. काय होते? मग मग नवरा त्रास देतो, दारू पितो, हे करतो, हनमार करतो, हे करतो. मग लेकरांची मर्जी असेल की पुढे काहीतरी शिकायचं, 13वी 12वी केवढं पण शिकायचं ते शिका. पण माय पप्पाने असंच कधी करू नये की लहान वयात लग्न. हो लग्न समजा लहान वयात लग्न करून दिले पुरी पुरींचे, तर मग पुढं काय काय घडू शकते? पुढं काय घडू शकते? मग पुरी लहान मार करणार, दारू पिणार, हे करणार. आणखी 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 मग काय करणार? मग काय ते तिला असं नवकरदार सारखं काय म्हणजे भांडे घासे करते का, झाडू काढ, कपडे धुऊन, म्हणजे स्वतःनी नव पप्पा कशी करतात तसं नाही, पण आई वडील मर्जी न करतात, करायला पाहिजे ते पण आहे बर का. पण काय ना मग लगेच लग्न झालं की 2 वर्ष झाले की हे कर, भांडे करते कर, दारू पी, मग लगेच हे सगळं हे करायचं. मग त्यांना लेकर होते त्यास वाटत नाही तुला? हो ते पण लहान वयामध्ये. हो लहान वयामध्ये आपल्याकडे ती पायल होती तिला किती लहान वयात नाही का झाले लेकर? हो 2 झाले ना. 2 झाले ना. मग किती परेशान होत नाही का? परेशानी किती होती. हो आणि बघ माय बाबांनी तिचं लग्न केलं करून दिलं आणि मग किती त्रास उठवावं लागतंय तिचं बघ ना, तिचं तिला किती मारित होत. हो तू बघितलं नाही? मी बघितलं नाही, पण ती तर आलती आपल्याकडे. ती पायल ना, पायल दिदी आपल्याकडे आलती ना, तिला आपण सोडून आणलं होतं ना. हो मग तुला काय वाटतंय करून द्यायला पाहिजेत का? मला असं वाटतंय जे माय बाबा आहेत ना तसले, त्यांनी लहान वयात करू नये. लहान वयात करू नये, 12वी वर्ष झालं तर करावं. आणि जर लेकरांना पुढे शिकायचंय तर शिकू द्यायला पाहिजे. आणि जर लेकरांची म्हणजे असं की लग्न करायचंय तर करू शकतो, पण ते मोठ्या वयामध्ये. मोठ्या वयात? हो अच्छा. हा तुझं करून दिलं लहान वयात लग्न तर वा वा कस वाटतंय. काय झालं कस लगेच लोक करून दिलीत म्हणून ग संस्था मोड लगेच. हा म्हणजे संस्था मोडण होय माझी मी लग्न करून दिल्यावर. हो तू तक्रार नाहीस का करू शकत तुझं लग्न लावून द्यायला लागल्यावर लहान वयात? मी समजा कशातून झालेले पोटातून माझ्या. हो मग तू तक्रार नाही करू शकत का? नाही. आय माझ्या विरोधात पोलीस स्टेशनला? नाही. कस काय? कस काय म्हणजे मायास तू? हा माय असल्यामुळं तक्रार करत नाहीत. आणि पण मुली करू शकतात ना बाळा आई वडिलांच्या विरोधात पण तक्रार, जर त्यांची इच्छा नसेल ना लग्न करायची तर त्या पोलीस स्टेशनला तक्रार करू शकतात. हो ते माझं आहे, पण मी करणार नाही ना. मी करणार नाही माझ्या विरोधात तक्रार. तुला समजते का नाही? तूच म्हणतेस का नाही कि पोलीस शिकू द्यायचं तर हे करायचं, मग तू माझं लग्नच करून देणार. अच्छा अच्छा गम भाई, इतका कॉन्फिडन्स गम आहे माझ्या लेकराला. थँक्यू.